आता सुरू होतोय पावसाळा आणि पावसाळा म्हटलं की ट्रेकर्सचं स्वर्ग चालू होतं आणि असं स्वर्ग असेल तर अशा स्वर्गासाठी शॉपिंग करायला लागते. तर आज आपण आलो आहोत पावसाळ्याची शॉपिंग करायसाठी डिकॅथलॉनमध्ये. मी आहे आता RCT मध्ये. तर आता मी इकडून नमस्कार मंडळी, मी कार्तिकेश कविता कृष्ण आघाडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल भटकंती क्रांतीमध्ये. आता आपण आहोत RCT मध्ये, RCT च्या डिकॅथलॉनमध्ये. मी राहतो कांजूरला, त्याच्यामुळे RCT फारच जवळ होतं मला. आता मी इकडे येणार आहे, बघू. आपल्याला रेन गेअर घ्यायचं आहे, एक टेंट घ्यायचं आहे आपलं. ऑलदो आपल्याकडे टेंट आहे पण आपल्याला वॉटरप्रूफ टेंट हवं आहे, आणि वॉटरप्रूफ टेंट, रेनकोट आणि बूट्स घ्यायचे. It was at this moment that he knew he fucked up. As I said की आपण इथे पावसाळ्याची शॉपिंग करायला आलोय आणि पावसाळ्याच्या शॉपिंग करायला आपल्याला टेंट वगैरे घ्यायचं आहे. सो बेसिकली मी RCT मध्ये आलोय आणि मला इथे ही लोक ब्लॉक करायला देत नाहीत, त्याच्यामुळे मी डायरेक्ट GoPro हातात घेतला आहे आणि ब्लॉक करायचा प्रयत्न करतोय. सक्सेसफुल झाला तरच मी हा यूट्यूबवर टाकेन. ॲक्च्युली काय होतं, आपण तुम्ही नॉर्मल रेंट तर बघितलंच असेल, एकदम असा रेमझिम चालू आहे कंटिन्युअस 6-7 तास, तर तुम्हाला प्रोटेक्ट करेल. ओके, जर दो दोस पडला तर तो असा डायरेक्ट प्रेशर येणार त्या कपड्यावरती, तर तुम्हाला लिकेज करणार, तुम्हाला पण भिजून आहे. पण ॲटलीस्ट बिट ऑफ हे आहे ना, वॉटरप्रूफिंग आहे ना. मला आता नॉर्मल पावसात मुंबईतच कुठेतरी टेंट टाकायला लागेल. मी गडकिल्लेच करतो लाईट रेन मध्ये. आता मी तसं सांगायला लागेल मला लाईट रेन. वेदर आता कधी सांगून नाही येत ना, आता उन्हाळ्यामध्ये पण पाऊस चालू होतो कधी असं, आता मुंबईत नाही काय. अच्छा ठीक आहे. सो बेसिकली कुठला जसा टेंट असा 100% वॉटरप्रूफ नाही आहे, बघूया आता आपण कुठला. जो हाच टेंट मी पण बघून आलेलो आणि हाच घ्यायचा आहे. बजेट वाढवून मोठा टेंट घेतला तरी त्यात काही अर्थ नाही आहे, कारण की वॉटरप्रूफिंग तर सेम राहते, 2500 mm वगैरे, आणि पाऊस पण आपल्या इकडे जोरात पडतो त्याचा. सो बेसिकली हा आहे आता हा 2% टेंट आहे, आणि 2% टेंटमध्ये एक इकडे आणि एक इकडे असे तुम्ही योगा मॅटचं अरेंजमेंट पण बघाल, आणि ही त्याच्यावरची एक वॉटरप्रूफिंग लेअर दिली आहे आणि हा टेंट असतो. आपण एकदा आत जाऊन दाखवतो मी तुम्हाला हा बेसिकली टेंट कसा आहे. जर तुम्ही असं आत गेलात, इथे लाईट कमी आहे, तुम्ही लाईट आत गेलात ना तर आता माझी हाईट आहे 5.5-5.6, तरी मी बसून वर चांगलाच हे आहे आणि वाईट आहे, त्याच्यामुळे लाईट वगैरे तुम्हाला व्यवस्थित रिफ्लेक्ट होईल. इथे एक मेश दिली आहे जे एक बरं आहे की इथे झिप नाही, जो माझा जुना टेंट आहे त्याच्यात झिप आहे, त्याच्यामुळे रात्री जे तुम्ही झोपलात तर कोणी आलं तर ते ट्रेसपास करू शकतात, पण इथे नाही, सेफ्टी आहे. इकडे हुक आहे हा वर एक तुम्ही बघितला तर तुम्ही टॉर्च वगैरे अशा सगळ्या गोष्टी इथे अटॅच करू शकता. गेट पण याचा छोटाच आहे, 2% नाही, बट आय गेस तुम्ही ॲडजस्ट करून आरामात 3 जण झोपू शकता. सो इट्स नथिंग. आणि ही एक एक्स्टर्नल इकडे एक तुम्हाला कवरिंग भेटतं, हे टाकायलाच लागतं. आणि ठीक आहे, मी आता घ्यायचा विचार करतो. हा 2%वाला घेतला आहे. आणि नाव काय तुमचं? ज्ञानेश्वर चिमणकर. जर डिकॅथलॉनमधून कोण बघताय तर एक्स्ट्रीमली चांगली सर्व्हिस दिली आहे ह्यांनी. आणि म्हणजे माणूस का हॉस्पिटॅलिटी आणि बोलण्यावर असतो, यांनी व्यवस्थित ट्रीट केलं आणि चांगली इन्फॉर्मेशन दिली आणि सेल्फली येऊन इन्फॉर्मेशन दिली. सो थँक्यू ब्रदर. हा 6-7% टेंट आहे, याचा 7% टेंट आहे, म्हणजे हा नाही देणार आहे तुम्हाला. हा एक डमी मॉडेल तुम्हाला दिला इकडे त्यांनी. आणि हा म्हणजे ह्याचं जे ओरिजिनल आहे ते इकडे आहे. हा तुम्हाला असा भेटतो या रेंजमध्ये. आणि ह्याची कॉस्टिंग तुम्ही बघा, 9,000 वगैरे. हा आहे तो 2 सेकंड स्टंट आहे, म्हणजे हा तुम्हाला ही फक्त झिप ओपन करायचं आहे आणि हा स्वतः असेंबल होतो. या चेअर्स आहेत, ही चेअर 1500 आहे, सगळ्यात कमी कॉस्टमध्ये ही चेअर आहे. इट इज कॉस्टिंग यू समथिंग 5-1. माझी शॉपिंग तर ऑलमोस्ट संपली आहे, रेनकोट बघूया इथे भेटतो का. रेनकोट भेटला तर घेईन, पण आता शॉपिंग चालू आहे.
कस्तुरीची रेनकोट मिळतो का? आज अरे म्हणजे रेनकोट भेटतो आपल्याला, पण आपल्याला जसं हवं आहे तसं नाही भेटत आहे ना. माणसं भेटतात, वस्तू मिळतात. काय घेताय तुम्ही आता? टी शर्ट. हे डीमार्टला भेटतं, हे तुम्ही इकडे का घेताय? तुझ्यामुळेच एवढा वेळ लागतो नेहमी नेहमी ना, हिच्यामुळेच एवढा वेळ लागतो. नो बेस्ट गोष्ट काय डिकॅथलॉनची, की डिकॅथलॉनला तुम्हाला ऑल टाईप्स ऑफ ॲडव्हेंचर स्पोर्ट्स जे काही आहेत सायकलपासून सगळ्या गोष्टी भेटतात. तर मी आता आलो आहे सायकल काउंटरला. सायकल आहे माझ्याकडे, पण मी असंच जस्ट बघायला आलो आहे. आणि एवढ्या मस्त मस्त गोष्टी आहेत ना, आणि एवढ्या हँडी गोष्टी आहेत की आपण असं विचार पण नाही करू शकत. एवढ्या एकदम, जसं ही बिटवीनची कम्फर्ट सीट आहे, स्पंजच्या आत आणि एकदम कम्फर्टेबल आहे. हा हँडपंप आहे विथ दिस, त्याचा गेज जो असतो तो आहे. आणि अगेन बघा, आता ही ओरिजिनल सीट्स आहेत या, ज्या तुम्ही डायरेक्ट इथून जाऊन बसवू शकता. आणि बिटवीनच्या बिटवीनच आहे ना, बिटवीन नाही या अर्गो आहे, इर्गो अर्गो जे काय आहे, ज्या सीट्स पण एकदम कम्फर्टेबल असतात. नहीं वो अभी ये ट्राई करी, सब मैं ट्राई करूंगा तो मैं ही लूंगा. सो आता तुम्ही बघितलं असेल, थोडंफार जमलं, पण आपण लहानपणी मी करायचो, आता काय सवय नाही आहे. पण आता आपल्यात एक लहान मूल अजून आलं आहे. सो इथे रिझनेबल रेनकोट्स पण आहेत ट्रेकिंग हायकिंगसाठी, लाईट वेट, आणि तुम्ही एकदम फोल्ड करून त्यांना पॉकेट्समध्ये टाकू शकता. हे सो बघा, हे असं एक पॉकेट आहे, त्या पॉकेटमधून रेनकोट काढल्यावर तो असा पॉकेट होतो, म्हणजे ह्याच्या आतून बेसिकली रेनकोट हा पूर्ण बाहेर येतो आणि इझी टू काय टकिन आहे. सो आम्हाला या ह्याच्यात आवडला, त्याच्यात नाही आवडला कारण की त्याची थोडी क्वालिटीमध्ये डिफरन्स होतं. सो मी अशामध्ये एक लार्ज घेतो आहे आणि कस्तुरी पण पेअर करते. लार्ज ना? हां लार्ज घेते ना. मम्मी एक्सेल घेतो, माझी पण बॅग आधी ना, मी बघतो आधी, त्यात मम्मी एक्सेल घेतो. हां मम्मी बघतो ना, आज बॅग पण तर राहिली पाहिजे ना. सेल्फ करायचं आहे, सेल्फ बिलिंग काउंटर पण इकडे सेल्फ आहे. सो आणि इथे सगळे सर्व्हिस, आणि द बेस्ट पार्ट इज द हॉस्पिटॅलिटी. म्हणून मला इकडे हे माझं जरा मागचा पण मी 10 डिकॅथलॉन म्हणून घेतलेला, याचसाठी मी काही स्पोर्ट्स रिलेटेड असेल ना, द बेस्ट प्लेस टू शॉप इज डिकॅथलॉन. पेस येतात सगळं टाका जे तुम्हाला हवं आहे, ते बारकोड विल गेट स्कॅन्ड हिअर ऑन द स्क्रीन, बघा, अँड देन यू विल गेट युअर अमाऊंट. आणि हे यू पी आय काउंटर आहे, सो यू कॅन गेट युअर सेल्फ पेड. हॉलमध्ये ब्लॉग करायला देत नाही म्हणून मी काही ब्लॉग तिकडे गेला नाही आहे. बरंच शॉपिंग झाली आहे आपली आणि बराच खर्च झाला आहे, पण ठीक आहे, ही एक इन्व्हेस्टमेंट असते. जसं माझं 6% डेंट मी 3 वर्षापूर्वी घेतलेला आणि त्यावर एवढे करतो आहे, हे पावसाची सोय आहे माझी. आतापर्यंत जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपला गोवा सिरीज तुम्हाला कशी वाटली हे देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि असेच मला फॉलो करा माझ्या इंस्टाग्राम हँडलवर kartikesh_akhadevar. अंटिल देन अशीच भटकंती चालू ठेवा. थांब रे यार. अंटिल देन अशीच भटकंती चालू ठेवा. लिव्ह युअर लाईफ, लिव्ह युअर ड्रीम, लिव्ह इट बिग. दिस इज कार्तिकेश कविता कृष्णा आखाडे सायनिंग ऑफ. इनकलाब जिंदा.